घोटील कसनी मार्गावर गव्यांनी अडवली चक्क बस। पावसाअभावी शिवारे मोकळी असल्याने वन्य प्राण्यांचा गावात वावर। गव्याच्या वाढत्या धुमाकुळाने निवी कसनी घोटील परिसर हैराण। सातारा सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील निवी कसनीसह लगतच्या घोटील निगडे माहिंगडेवाडी परिसरात वन्य प्राण्यांचा उपद्रव जाणवत आहे। गव्यांसह रानडुकरांचे कळप शिवारेच्या शिवारे फस्त करीत आहेत। यावर्षी पावसाने ओढ दिल्याने गव्यांचा मोर्चा गावाकडे वळला असून या गव्यांनी रात्रीच्या सुमारास चक्क एसटी बस अडवल्याची घटना नुकतीच घडली आहे। रात्री 8 वाजता कराड आगाराची ढेबेवाडी माहिंगडेवाडी ही मुक्कामी बस घेऊन चालक आरबी यादव व वाहक प्रवीण पाटील ढेबेवाडीहून निघाले। निवी कसनी आणि परिसरातील प्रवासी बसमध्ये होते। 9:15 सुमारास अचानक ओढ्याच्या बाजूने रस्त्यावर धावत आलेले गवे बस समोर थांबले, त्यामुळे चालकाला बस जागच्या जागी थांबून गवे निघून जाण्याची वाट बघत थांबावे लागले। मात्र बराच वेळ गवे जात नसल्याचे पाहून बस चालकाने बसच्या लाईट बंद केल्या, तेव्हा गवे अंधारातून निघून गेले आणि बस पुढे मार्गस्थ झाली। दुसऱ्या दिवशीही सकाळी हीच बस ढेबेवाडीहून निघाल्यानंतरही पुन्हा त्याच परिसरात गव्यांचे दर्शन झाल्याचे वाहक प्रवीण पाटील यांनी सांगितले। निवीचे संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती उर्फ बाळू पाटील यांनी पेरणी अभावी शिवारे मोकळी असल्याने गवे गावात घुसत असल्याचे सांगितले। दरम्यान गव्यांच्या व इतर वन्य प्राण्यांच्या वावरामुळे लोक घरातून बाहेर येण्यासाठी घाबरत आहेत। एसपीओ रिजनेटिव्ह साठी सुनील परीट, कराड।